नमस्कार माझे आरोग्य माझे औषधी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो दिवाळीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण पाहणार आहे जंगली लसूण लसुन, रान लसूणाची ओळख आणि याचे आयुर्वेदिक फायदे तुम्ही जे समोर पाहता जे मजूर रान लसूण उपळत आहेत आणि एकत्र करत आहेत हा रान लसूण अत्यंत तीव्र आणि उष्ण असतो आपल्या लसूणापेक्षा दुपटीने या लसूणाची पावर म्हणजेच ताकद असते रान लसून म्हटलं म्हणजे समस्त वातविकाराला दूर करण्यासाठी अचूक व रामबाण औषधी वनस्पती आहे जमिनीमध्ये याला खाली कंद लागलेले असतात आणि हे कंद अत्यंत वेदनाशामक असतात मित्रांनो बरेचसे आदिवासी वैद्यचं तेल बनवतात तर काही आदिवासी वैद्यांचं म्हणणं आहे की हा रान लसूण आहे ज्यांना लकवा झाला आहे ज्यांना अर्धांगवाद पॅरेलिजचा झटका आलेला आहे अशा लोकांसाठी खूपच रामबाण आहे तर कसा करायचा उपयोग जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला चानल लाईक करा आयकॉनचं ला 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 बटन दाबा मित्रांनो ज्यांना लकवा झाला असेल पॅरेलिज झाला असेल समजा डाव्या साईडला जर तुम्हाला लकवा पॅरेलिज झाला असेल तर उजव्या साईडला तुमच्या नागपुडीमध्ये या रान लसूणाला ठेचून याचा रस काढून दोन ते नाकामध्ये टाकायचा आहे एक जोरदार झटका बसेल आणि तुमचं पूर्ण शरीर सुरळीत होईल म्हणजे अर्धांग वाताचा आलेला झटका हा पूर्णपणे एकदा किंवा तीनदा केल्याने पूर्णपणे दूर होतो हा खात्रीचा उपाय आहे मित्रांनो मी मि बरेचसे रुग्ण बरेचसे लोक यांनी दुरुस्त होताना पाहिलेले आहेत शिवाय ज्यांना सायंटिका आहे ज्यांना घृदशी वात ज्याला घृदशी वात म्हणतात सैन्टिका म्हणतात अशा लोकांसाठी काय करायचं हा जंगली लसूण घ्यायचा याला ठेचायचं आणि ज्या भागाला ज्या साईडला तुम्हाला घृदशी सायंटिका झाला त्या साईडला याचा लेप करायचा मित्रांनो फक्त पंधरा ते वीस मिनटात तुमच्या साइनटिकाला पूर्णपणे आराम पडतो शिवाय खासखुजलीवर सुद्धा याचं तेल अत्यंत उपयुक्त आणि रामबाण ठरते मित्रांनो माहिती आवडली असेल तर